केसीएलचे म्हणजे कलाकार क्रिकेट लीगचे क्युरेटर असलेल्या कलाकार फॅक्टरीने पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केसीएलच्या जर्सी आणि लोगोचे अनावरण केले. केसीएल ही मराठी सिनेविश्वातील तारेतारकांना क्रिकेटच्या पिचवर आणणारी खास क्रिकेट स्पर्धा आहे. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि सिनेमा म्हणजे जीवनशैलीचा एक भाग असून केसीएल मध्ये या दोन्ही गोष्टींचा म्हणजेच खेळाचा आणि मनोरंजनाचा अभूतपूर्व संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पत्रकार परिषदेत झालेल्या जर्सी आणि लोगोच्या अनावरण समारंभात प्रवीण तायडे, समीर धर्माधिकारी, अभिजित कवठाळकर, अनिरुद्ध हरीप, उमेश जगताप आणि मंगेश बोरगावकर आदी उपस्थित होते. ही स्पर्धा येत्या 13 ते 16 जानेवारी हे 4 दिवस पुण्यातील नेहरू स्टेडियममध्ये होणार आहे. वर्षभर शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या आम्हा सर्व कलाकारांसाठी हा खूप मोठा उत्साहवर्धक ब्रेक असणार असल्याचे प्रवीण तायडे म्हणाले. मला खूप आनंद होतोय की खूप वेगळ्या पद्धतीची आणि खरीखुरी क्रिकेटची स्पर्धा होतीये. खरीखुरी यासाठी कारण नेहरू स्टेडियम सारख्या ग्राउंडवर जिथं अनेक आंतरराष्ट्रीय सामने झालेत आणि त्या सामन्यांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळून गेले त्या मैदानावर सर्व सेलिब्रिटी क्रिकेट खेळणार आहेत. आमच्या बिझी शेड्यूलमधून खूप हेक्टिक शेड्यूलमधून आम्हाला हा काही दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. हा एक सुंदर ब्रेक मिळवून दिला त्यामुळे मी पंकज सातवच्या कलाकार फॅक्टरी लीगचे आभार मानतो. ही स्पर्धा होण्यासाठी ज्या प्रायोजकांनी म्हणजे जे स्पॉन्सरर आहेत ते स्पॉन्सरर खरं आम्हाला माहीत नाही आहेत, पंकजला माहिती आहेत, पण त्या सर्व स्पॉन्सरर्सचे आम्ही आभार मानतो आणि या स्पर्धेला या लीगला खूप मनापासून शुभेच्छा देतो. 13 जानेवारी ते 16 जानेवारी या 4 दिवसात पुण्यातील सर्व नाटकावर सिनेमावर सिरियलवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी तुमच्या आवडत्या कलाकारांची वेगळी क्रिकेटमधील कला पाहण्यासाठी नेहरू स्टेडियमवर यावं. या स्पर्धेत 6 टीम्स असून 16 स्पर्धकांच्या प्रत्येक टीममध्ये एक अभिनेत्री देखील असणार आहे. मराठी टीव्ही आणि चित्रपट उद्योगातील अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि पडद्याआडून प्रेक्षकांकरिता उत्कृष्ट सिनेमा सादर करणारी तंत्रज्ञ मंडळींना येथे पुण्यात एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे हा या उपक्रमामागील हेतू असल्याचा कलाकार क्रिकेट लीगचे प्रवक्ते पंकज सातव म्हणाले. कलाकार फॅक्टरी आयोजन केसीएल म्हणजेच कलाकार क्रिकेट लीगमध्ये 6 टीम्स असणार आहेत. ओके, त्यातल्या 2 टीम्स मुंबईच्या आहेत आणि 4 टीम्स पुण्याच्या आहेत. याच्यामध्ये नावाजलेले कलाकार म्हणजे महेश मांजरेकरजी, अंकुश चौधरी, त्यानंतर समीर धर्माधिकारी सर आहेत, प्रवीण तरडे आहेत, शरद केळकर असणार आहेत, त्याच्यानंतर सिद्धार्थ जाधव आहेत, राजेश शृंगारपुरे, अशी खूप सारी लोकं येत आहेत. सुबोध भावे, उपेंद्र लिमये हे पुण्याच्या तरड्यांच्या टीममध्ये आहेत. त्याच्यानंतर समीर धर्माधिकारी, अनिरुद्ध हरीप ही लोकं कवठाळकर सरांच्या टीममधून आहेत. नवोदित जे कलाकार आहेत आत्ता की जे आत्ता इंडस्ट्रीमध्ये स्टँड होत आहेत आणि नावाजत आहेत असे आरोह वेलणकर, विजय आंदाळकर ही लोकं याच्यामध्ये खेळत आहेत. शशांक केतकर असणार आहे. सो हे सगळी पूर्ण इंडस्ट्री एकत्र येऊन हा थरार अनुभवणार आहे आणि लोकांसाठी एक म्हणजे अतिशय उत्तम असा फेस्टिवल हा क्रिएट होईल पुण्यामध्ये. केसीएलच्या प्रवेशासाठी प्रेक्षकांकडून अगदी माफक शुल्क आकारण्यात येणार असून जमा झालेल्या रकमेतील काही भाग हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला जाईल असे मत अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. खरंच वर्ष जसं मग अशी प्रवीण सरांनी सांगितलं की वर्षभर आम्ही 24/7 आम्ही अडकलेला असतो. काही ना काही डिलिव्हरीज असतात. फ्रँकली जॉब सोडून ऍक्टिंगमध्ये आलो कारण ते पॅशनेट आहे. दररोज एक वेगळं काम आहे, एक ॲडव्हेंचरस आहे. कंटाळा असा नाही पण त्याचं एक रुटीन झाल्यानंतर परत काहीतरी ॲडव्हेंचर शोधायला लागतं, ते म्हणजे स्पोर्ट्स. आणि थँक्स अ लॉट आय विल से की सातव सरांनी ही अप्रतिम टॉर्नामेंट ठेवली आम्हा सगळ्यांसाठी की जिथे आम्ही आमची बॅटरी जी डाऊन झाली आहे 4 दिवसात पूर्ण चार्ज करून परत पूर्ण वर्षभर काम करायला मोकळे व्हा. त्याच्या आधीची थोडीशी आमच्या तालमी म्हणताल ते प्रॅक्टिस नेट्समध्ये सगळे आम्ही भेटतो. तिथे खूप वर्षात गप्पा नाही झाल्या आणि खेळताना असं होतं ना की काम सोडून फक्त खेळ होतो. खेळ खेळ आणि खेळ, तिथे तू कोण आहेस मी कोण आहे असं काहीच राहत नाही. आणि ते एका छान टीमवर्कमध्ये खेळायला मजा येते. आय थिंक सो बॉन्डिंग मग आयुष्यभर राहतं ॲज अ स्पोर्ट्समॅन.